मागील 2 वर्षापासून कोरोनाचं सावट पूर्ण जगभर असल्यामुळे सगळ्या शैक्षणिक संस्था, व्यापारपेठ, धार्मिक स्थळ सगळेच बंद झाले होते आणि कोणत्याच प्रकारचा धार्मिक सामाजिक उत्सव होत नव्हता. परंतु यावर्षी कोरोनाचं सावट गेल्यामुळे आम लोकांमध्येही, सर्वधर्मीय लोकांमध्येही त्यांच्या त्या धर्माच्या प्रमाणे उत्सुकता लागू झालेली आहे. मागील 2 महिन्यापासून अर्धा राम मंदिर, यावर्षीचा राम मंदिर सोहळा, रामाचा जन्मोत्सवाचा सोहळा, राम मंदिरची शोभायात्रा या संदर्भात कार्यकर्ते आहे दरवर्षी इतके, ती पण आहे. यामध्ये आम्ही साधुसंतांचे चलचित्र, मूर्त्या आणि रामाची पालखी, विविध प्रकारचे देखणे असतात, त्याच्यामुळे स्वतःचा राम मंदिरचा रामपथक बँडही आहे. आणि हा आयोजन हा भव्य दिव्य स्वरूपात होईल, लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. लोक शहरामध्ये रांगोळ्या काढणे, रस्त्याची पाणी टाकणे, रोषणाई करणे हे सर्व कार्य करत आहे. ठिकठिकाणी लंगर लागलेले आहे, पोलीस व्यवस्थाही चोख असल्यामुळे आणि सगळ्यांच्या मनात आपल्या प्रभूच्या मर्यादा, प्रभूच्या रामनवमीची शोभायात्रा ही भव्य दिव्य व सुसंस्कृत निघाव हीच अपेक्षा. कोरोना काळापासून सगळे निर्बंध असल्यामुळे रामनवमीची शोभायात्रा 2 वर्षापासून बंद होती. यावेळेस शासनाच्या नियमानुसार आम्ही जल्लोषात सर्व नागरिक शोभायात्रा, रामनवमी उत्सव हा जल्लोषात साजरा करणार आहे. पूर्ण वर्धा जिल्ह्यातील जनसमुदाय आज आपल्याला इथे रस्त्यावर दिसतील. सर्वांना श्रीराम प्रभूंचे दर्शन करायचे आहे, त्यांच्या शोभायात्रेत त्यांना सगळ्यांना सामील व्हायचं आहे. जनतेमध्ये खूप उत्साह आहे आणि खूप उत्साहात आज हा सण साजरा होणार आहे. आज भारतीय जनता युवा मोर्चा वर्धा जिल्ह्यातर्फे आम्ही श्रीरामनवमी शोभायात्रेचे आयोजन केलेले आहे. या आयोजनात विविध प्रकारच्या झाक्या, ढोलपथक, बँड, वाजंत्री आणि निरनिराळे देखावे या शोभायात्रेत आहे. आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, आमदार, खासदार सर्व या शोभायात्रेत राहणार आहे. आणि अति उत्साहात आम्ही ही शोभायात्रा आणि आमचा श्रीरामनवमी जन्मोत्सव साजरा करणार आहे.